नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। महाराष्ट्र विधानसभा के शीत सत्र के पहले ही दिन जहां विपक्ष और सत्ता पक्ष के बीच राजनीतिक गहमा गहमी दिखाई दी, तो वहीं दूसरी ओर राष्ट्रवादी कांग्रेस की विधायक सरोज अहिरे ने न सिर्फ मीडिया बल्कि पक्ष व विपक्ष का ध्यान भी अपनी ओर खींचा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विधायक सरोज बाबूलाल अहिरे आज जब अपने नवजात बच्चे को लेकर शीतकालीन अधिवेशन में भाग लेने पहुंची तो हर कोई उन्हें देखकर हैरान रह गया। सरोज बाबूलाल अहिरे ने 30 सितंबर को इस नवजात शिशु को जन्म दिया था और महज 2.5 महीने बाद ही वे आज विधानसभा के शीतकालीन सत्र में भाग लेने के लिए पहुंच गए। कारण पूछने पर उन्होंने बताया कि पिछले 2 सालों से कोविड के कारण नागपुर में विधानमंडल का कोई सत्र आयोजित नहीं किया गया था और अब मां होने के साथ साथ वे अपने मतदाताओं के सवालों का जवाब लेने के लिए शीतकालीन सत्र के दौरान विधानसभा में आई है। हिवाळी अधिवेशन 2022 हे नागपूर मध्ये होत आहे। मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळामुळे आपलं नागपूर मध्ये अधिवेशन होऊ शकलेलं नाही आणि 30 सप्टेंबर 2022 या दिवशी मला परमेश्वराने हा पुत्ररत्न दिलेला आहे, याचं नाव प्रशंसक आहे। 2.5 महिन्याचा झालेला आहे पण अधिवेशन आहे। अधिवेशन हे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे बोलवलं गेलं असतं आणि तिथे येणं हे माझं आईबरोबर, आई मी झालेली आहे पण त्याचबरोबर मी एक आमदार आहे आणि मतदारसंघातले प्रश्न हे मांडण्यासाठी मी इथे बाळाला घेऊन आलेली आहे। बाळ इथे एखाद्या कक्षामध्ये सुरक्षित राहील, माझे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत ते त्याला सांभाळतील आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातले प्रश्न आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी न्याय मागण्याचा माझा प्रयत्न राहील।